मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशनच्या वतीने बिझनेस एक्सपो 2019 चे आयोजन करण्यात आलं आहे. 16 आणि 17 मार्चला हा कार्यक्रम पुण्यातील महालक्ष्मी लॉन येथे होणार आहे. या भव्य प्रदर्शनात रिअल इस्टेट, फॅशन, फ्रूट प्रोडक्ट, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील. हे प्रदर्शन सगळ्यांसाठी मोफत आहे. याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊयात मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश अजबे यांच्याकडून. आम्ही मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशन नावाची मराठा उद्योजकांसाठीची एक संघटना 2014 साली पुण्यामध्ये आम्ही प्रथमतः 8 ते 10 उद्योजकांनी ती सुरुवात केली आणि त्या संघटनेचं आज रोजी 700 अधिक सभासद पुण्यामध्ये कार्यरत आहेत आणि ह्या 700 सभासदामध्ये जवळजवळ 105 महिला उद्योजक सभासदसुद्धा आमच्या संघटनेचे सभासद आहेत आणि आम्ही त्याची लॅविंगची सुरुवात माननीय श्री शरद पवार साहेब यांच्या हस्ते 2018 साली आम्ही त्याची स्थापना केली आणि त्या संघटनेचं आम्ही काम चालू केलं. आज पुण्यामध्ये जे सभासद आहेत ते सभासद 50 लाख पासून 500 कोटीपर्यंतचे टर्नओव्हर असलेले सभासद आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरमधले आहेत, रिअल इस्टेटमधले सभासद आहेत, फूड अँड ॲग्री इंडस्ट्रीमधले आहेत, फॅशन डिझाईनमधले आहेत, मेडिकलमधले आहेत, आमचे काही कन्सल्टंट आमचे सभासद आहेत. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधील आज 700 अधिक सभासद आमच्या संस्थेचे आहेत आणि आम्ही त्या सभासदासाठी दरवर्षी दर महिन्याला आम्ही एखादा छोटासा कार्यक्रम घेतो. ट्रेनिंग, इंटरॅक्शन, मार्गदर्शन आम्ही आयोजित करतो आणि मागच्या वर्षी आम्ही एक छोट्या खाणी दरवर्षी आम्ही आमच्या सभासदासाठी स्नेहमेळावा आयोजित करतो. त्या स्नेहमेळाबरोबर आम्ही मागच्या वर्षी आमच्या सभासदासाठी छोट्या खाणी प्रदर्शन भरवलं होतं आणि त्या प्रदर्शनामध्ये आम्हाला जो काही सहभाग आणि प्रतिसाद मिळाला होता तो पाहून आम्ही त्यावेळेला ठरलो होतं की आपण हेच प्रदर्शन मोठ्या लेवलला आणि मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे. तर आज आम्ही पुण्यामध्ये महालक्ष्मी लॉन्स जे कर्वेनगरला आहे डी पी रोडच्या बाजूला तिथं 16 आणि 17 मार्च रोजी ह्या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या प्रदर्शनामध्ये जे मराठा समाजातले उद्योजक आहेत त्या उद्योजकांचं त्यांच्या व्यवसायाचं, त्यांच्या प्रॉडक्ट्सचं, त्यांच्या सेवेचं आम्ही प्रदर्शन भरवलेलं आहे आणि त्यामध्ये रिअल इस्टेट, फ्रूट प्रोडक्ट्स, फॅशन, ऑटोमोबाईल आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे जे त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत किंवा त्यांचे जे व्यवसाय आहेत त्याचं प्रदर्शन आम्ही पुण्यामध्ये आयोजित केलेलं आहे आणि त्या प्रदर्शनाला आम्ही जर ओपन केल्यापासून आजपर्यंत आमचे जवळजवळ 90% स्टॉल आम्ही आज पहिल्यांदा टी व्हीसमोर बसलो आहे. अजून आम्ही कुठलीही त्याची जाहिरात चालू केलेली नाही तर आज आमचे 90% स्टॉल हे जे बुक झालेले आहेत. ह्या प्रदर्शनासाठी मी महाराष्ट्रामधून जे काय महाराष्ट्रातली जनता आहे, जे महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांनी या आमच्या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि प्रदर्शनाला भेट देऊन आमचे जे छोटे खाणे जे मोठ्या प्रमाणात जे काही दोन्ही प्रकारचे जे उद्योजक आहेत किंवा ज्या ज्यांचे प्रॉडक्ट आहेत त्या प्रदर्शनात बघून त्याला आम्हाला त्या प्रतिसाद द्यावा आणि तुम्ही ह्या प्रदर्शनासाठी अवश्य भेट द्यायला प्रदर्शन पाहायला आणि आमच्याकडे जे काही प्रॉडक्ट आहेत ते तुम्ही बघावं आणि ह्या सर्वाची आमच्या सभासदासाठी जे आपण आज मार्केटिंग करताना जे वेगवेगळ्या प्रकारे मार्केटिंग करतो जर हे प्रदर्शनाच्या वाटे आमचे सभासदांचे जे काही प्रॉडक्ट आहेत ते आमच्या ग्राहकापर्यंत, लोकांपर्यंत, महाराष्ट्र जनतेपर्यंत जावेत आणि त्याचसाठी आम्ही हे प्रदर्शन भरवलेलं आहे आणि ह्या प्रदर्शनाबरोबरच आमच्या समाजा म्हणजे मराठा समाजामध्ये जे काही बहुसंख्य लोक आम्ही आजपर्यंत शेती व्यवसायावर अवलंबित होतो आज आमच्यातले जी नवीन पिढी आलेली आहे ह्या पिढीमध्ये बरेचसे सगळे फर्स्ट टाईम एंटरप्रेन्युअर्स आहेत आणि फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअरनी हा जो उद्योजकतेमध्ये ज्या पद्धतीने सहभाग घेतला आहे आणि ज्याप्रमाणे त्यांचं आता वाटचाल चालू आहे आणि त्या वाटचाला तर तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील टोटल जे एकूण लोकसंख्या आहे त्या प्रमाणात आमच्या समाजामध्ये उद्योजकतेचं प्रमाण कमी आहे. परंतु आज आमच्या जी नवीन पिढी आहे त्या प्रत्येक पिढीला कळालेलं आहे की आता उद्योजकतेशिवाय तरुणोपाय नाही आणि आपण नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारी झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही ह्या संघटनेचा वाटचाल चालू केलेली आहे आणि ह्या संघटनेचे आज आम्ही
महाराष्ट्रभर ह्याचा प्रचार आणि प्रसार करणार आणि ते सेंटर चालू करणार आहोत. त्या दृष्टीने आज आमचं सोलापूरचं सेंटरचं काम चालू झालेलं आहे आणि सातारा, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद आणि नाशिक हे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही ह्यांची हे सेंटर्स ह्या जिल्ह्याला आम्ही सेंटर चालू करत आहोत. आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात त्याचं सेंटर होईल ह्या दृष्टीने आमचं वाटचाल चालू आहे आणि आपल्या ह्या समाजामध्ये जास्तीत जास्त लोकांनी उद्योजकता कसे वाढली जाईल आणि जे पूर्वापरपणे जे आपण म्हणतो जे समाज हे व्यापार उद्दिष्ट व्यापार करायचे त्यांच्याकडून जे काही चांगल्या गोष्टी आहेत चांगल्या गोष्टी शिकून त्यांच्याकडून अवलोकन करून आपण पण आपल्या आपली व्यवसाय वृद्धी कशी करता येईल. आपण व्यवसायामध्ये व्यवसायाच्या जे जगत आहे त्या जगतामध्ये मराठा समाजातील उद्योजकांचं प्रमाण कसं वाढेल आणि तो टक्का कसा वाढेल ह्या दृष्टीनं एम ई ए हे कार्यरत आहे. आम्ही ह्या दृष्टीनं बाकी कुणाशी कम्पॅरिजन कॉम्पिटिशन न करता आम्ही कोलॅबरेशनचं काम ठरवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर एकमेकाशी संवाद करणं, एकमेकाशी माहिती घेणं, एकमेकाशीकडून व्यवसाय नवीन पद्धतीने शिकणं, आज जे काय स्पर्धेचं युग आहे, आज जे जाहिरातीचं युग आहे, ह्या दृष्टीने आपण जास्तीत जास्त सिंगल उद्योजक ही एकटा स्वतःच्या प्रॉडक्टची जाहिरात करू शकत नाही, तर आपण हे सगळ्यांनी एकत्र येऊन जर का आपण हे मोठं प्रदर्शन केलं, वेगवेगळ्या प्रकारचे एक एक स्टॉल किंवा वेगवेगळे प्रॉडक्ट एकाच ठिकाणी आले तर लोकांना खर्च पण कमी होतो आपली जाहिरात करण्याचा आणि त्यात आणि आपण काय करतो हे नवीन पिढीला पण कळलं पाहिजे, लोकांना पण कळलं पाहिजे. ह्या दृष्टी हा आम्ही ह्यावर्षी उपक्रम राबवलेला आहे आणि मला खात्री आहे आणि ह्या प्रदर्शनाला जो प्रतिसाद आता आम्हाला मिळतो आहे, जो उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांकडून मिळतो त्याचा आम्ही खूप आनंदित आहोत आणि हेच प्रदर्शनाचं उपक्रम आहे. आम्ही महाराष्ट्रभर जसे जसे आमचे सेंटर चालू होतील त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही हे प्रदर्शन दरवर्षी वाढवत नेऊ आणि ह्या प्रदर्शनाला जो प्रतिसाद आता आम्हाला मिळतो आहे, जो उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांकडून मिळतो त्याचा आम्ही खूप आनंदित आहोत. आम्ही महाराष्ट्रभर जसे जसे आमचे सेंटर चालू होतील त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही हे प्रदर्शन दरवर्षी वाढवत नेऊ आणि आम्ही ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणि एम ई ए मराठा आंतरप्रणय असोसिएशनच्या माध्यमातून मराठा समाजातील नवीन नवीन उद्योजक कसे वाढतील आणि त्यांना कसे एकत्र आणता येईल आणि कसे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील एकमेकाचे ह्या दृष्टीनं आम्ही ह्याचा कार्यरत राहू. आणि आज तुमच्या चॅनलमार्फत आम्हाला जे महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधता आला त्याबद्दल मी एम ई एचा मराठा आंतरप्रणयचा अध्यक्ष म्हणून तुमचा बी आम्ही आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.